पण जगांगे पाटील तुमच्या विरोधामध्ये रामदास कदम नाही. मी पण जातीवंत मराठा आहे आणि मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही देखील माझी भूमिका आहे. तुमच्या सोबत आहे. तुम्ही सरकारच्या छातावर बसा, आमच्या छातावर बसा, आम्ही पण मराठे आहोत. पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर जगांगे पाटील तुम्हाला पहिल्यांदा हवी घालणार रामदास कदम असेल तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी. जय शिवाजी. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा? शिवसेना मराठी माणसाच्या नायकासाठी झगडणाऱ्या शिवसेनेचा, मराठी माणसाच्या नायकासाठी झगडणाऱ्या शिवसेनेचा. व्यासपीठावरती बसलेले आपल्या सगळ्यांचे लाडके गायातले ताईत नवे नवे, महाराष्ट्रातल्या गायातले ताईत जे कधी जेवतात कधी झोपतात किती तास झोपतात हे आम्हालाही कळत नाही. असे दिवस रात्र काम करणारा महाराष्ट्रातला पहिले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, व्यासपीठावर बसलेले सगळे नेते, सगळे आमदार, सगळे खासदार, सगळे मंत्री महोदय, सगळे उपनेते, बंधू भगिनी मातानो, मला माहिती आहे संध्याकाळी 5 वाजल्यापासून आपण सगळे बसलेले आहात. मी देखील आपला अधिक वेळ घेणार नाही. मगाशी सोलापूरच्या कोणतरी ताई इथं बोलल्या, त्यांचं नाव काय? वाघमागे ताई. मी पहिल्यांदा शिवसेनेच्या वतीनं वाघमागे ताईंचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. उत्कृष्ट बोलल्या, चांगलं बोलल्या, छान बोलल्या आणि विशेषतः माझ्या मनातल्या बोलल्या. समाधान वाटलं मला. होय बांधवानो, एक नेता एक आवाज, एक मैदान एक विचार, अशा पद्धतीनं जवळजवळ 48 वर्ष शिवाजी पार्कवरती शिवसेना प्रमुखांनी सभा घेतल्या. चातक पक्षी जसा पावसाची वाट पाहतो तसं शिवसेना प्रमुखांचे हिंदुत्वाचे विचार ऐकण्यासाठी संबंध महाराष्ट्र शिवाजी पार्कवरती येत होता. बांधवांनो, त्या सभेमध्ये शिवसेना प्रमुख राम मंदिरच्या बाबतीमध्ये बोलत होते, काश्मीरच्या बाबतीमध्ये बोलत होते. अरे नवे नवे, पाकिस्तान हा देशाच्या पंतप्रधानांना भीत नव्हता, घाबरत नव्हता. पाकिस्तान राज्याच्या मुख्यमंत्र्यांना घाबरत नव्हता. पाकिस्तान घाबरत होता तो फक्त शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना घाबरत होता. बांधवानो, होय बांधवानो, आज काय त्या शिवाजी पार्कवरती उद्धव ठाकरे भाषण करत असतील, मी सांगतो ते फक्त मोदीजी आणि शहाजींच्या वरती बोलत असतील, टीका करीत असतील. अरे तुम्ही शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र स्वतःला समजता ना, मग शिवसेना प्रमुखांचे स्वप्न साकार कोणी केले? हेच उद्धवजी म्हणायचे, यही राम मंदिर बनायंगे, तारीख नाही बतायंगे. आता राम मंदिर पण झालं, उद्घाटनाची तारीख पण जाहीर करून टाकली आणि विशेषतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आदरणीय मोदी साहेबांनी पूर्ण केलं आणि राम मंदिर उभं केलं. बाबांनो, साहेब ना दोन दोन हातांनी मोदीजींना शहाजींना आशीर्वाद देत असतील, पण त्यांचा कुपुत्र हा सुपुत्र म्हणण्याची योग्यताच नाही. अरे काश्मीरचं काय? आपण मला सांगा, पंतप्रधान मोदी साहेब नसते, शहा साहेब नसते, तर 370 कलम हटवण्याची हिंमत कुठल्याही पंतप्रधानमध्ये आतापर्यंत होती काय? नव्हती. पहिले पंतप्रधान की त्या काश्मीरमध्ये या देशाचा तिरंगा डौलानं फडकवला, त्या शहाजींना आणि पंतप्रधानांना सल्यूट करण्यासाठी मी इथं आलो आहे. होय बांधवानो, शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला शांती लागली असेल, समाधान वाटलं असेल. पाकिस्तानला चोख उत्तर देण्याचं काम तर केलंच, पण चंद्रावरची मोहीम देखील यशस्वी केली मोदी साहेबांनी, या देशाच्या पंतप्रधानांनी. या देशाला मोठं केलं, जगात मोठं केलं,
सकाळपासून संध्याकाळपर्यंत उद्धव ठाकरे फक्त मोदीजी आणि शहाजी यांच्यावर टीका करीत बसतात आणि एकनाथजी शिंदे मगाशी ती आई चांगली बोलली मला समाधान वाटलं. हा संजय राऊतांनी आज काल त्यांची मी स्टेटमेंट पाहिली. अरे मराठा समाजाच्या बाबतीमध्ये संजय राऊत तुम्ही कसं बोलू शकता? सामन्यामध्ये मराठ्यांच्या बायकांचे मुके घेताना तुम्ही जे व्यंगचित्र काढलं होतं हा महाराष्ट्र मराठा विसरला नाही त्याचा जाब तुम्हाला निवडणुकीमध्ये विचारल्या सोडणार नाही. तुम्ही कसे विचारू शकता? मी परवाशी एक स्टेटमेंट दिली ती फक्त कोकणातली परिस्थिती काय त्याच्यावरती दिली पण जगांगे पाटील तुमच्या विरोधामध्ये रामदास कदम नाही. मी पण जातीवंत मराठा आहे आणि मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही देखील माझी भूमिका आहे. ही देखील माझी भूमिका आहे. कुठेही कमी नाही. मी अनेक वेळेला प्रयत्न केलेत पण एक गोष्ट माझी जगांगे पाटली तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आमचा कावळे गेला आमच्यातून. आमच्या या मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी याच्यापुढे कुणाची आहुती जाता कामा नाही. कुणाची आहुती जाता कामा नाही. सगळा मराठा समाज एकत्र झाला पाहिजे. त्यामध्ये कुठं दुमत नाही. पण जगांगे पाटील तुम्ही तज्ञांचं थोडंसं आणखी मत घ्या आणि जे आरक्षण आपल्याला मिळेल ते टिकेल कसं या बाबतीत देखील आपला प्रयत्न असला पाहिजे अशी माझी आपल्या हातून विनंती आहे. मी तुमच्या सोबत आहे तुम्ही सरकारच्या छातावर बसा आमच्या छातावर बसा. आम्ही पण मराठी आहोत. कुठेही कमी पडणार नाही त्यासाठी. पण भावनात्मक दृष्ट्या फक्त जाऊ नका अशी माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. मी तुमच्यासोबत पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर जगांगे पाटील तुम्हाला पहिल्यांदा हवी घालणार रामदास कदम असेल तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी गैरसमज करून घेऊ नका. कोकणातली परिस्थिती थोडीशी वेगळी परिस्थिती आहे म्हणून मी त्यावेळेला मी बोललो. त्याचा अर्थ असा होत नाही की मी आरक्षणाला विरोध केला आहे. आणि माझ्या सगळ्या बांधवांना सांगेन एकनाथ शिंदे साहेबांना माझी विनंती आहे की साहेब महाराष्ट्राचा सर्वे झाला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मराठा किती आहे त्याचा सर्वे झाला पाहिजे. संबंध मराठवाड्यामध्ये 20,000 शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्या त्यातल्या 18,000 आत्महत्या माझ्या मराठा समाजाने केल्या आणि म्हणून मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आम्ही घेतली तर चुकीची भूमिका घेतली अशी मला वाटत नाही. त्या अनुषंगानं आपल्याकडनं आमच्या अपेक्षा आहेत. बांधवांनो भगिनीनो शिंदे साहेब ज्या पद्धतीने निर्णय घेत आहेत ते पाहिल्यानंतर आम्हाला देखील आश्चर्य होते. माझी भूमिका फक्त एवढी होती उद्या ओबीसीतून घ्या ओबीसी रस्त्या उतरतील मराठी उतरतील धनगर समाज उतरेल जंगम समाज उतरेल मुस्लिम समाज उतरेल. या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची देखील आपण सगळ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे असंही मला वाटतं आणि म्हणून अजून खोतकर साहेब मी देखील तुमच्या खांद्याला खांदा लावून भगवा झेंडा खांद्यावर घेऊन मराठा आरक्षणासाठी लढण्याची माझी देखील तयारी आहे. पण ते टिकलं पाहिजे. होय बांधवानो या महाराष्ट्रामध्ये हे संबंध ही भगवी लाट आपण पाहिली तर उद्धव साहेब तुम्हाला थोडंसं कळलं पाहिजे हो. शिवसेना कुठं आहे? शिवसेना प्रमुखांची बेमानी केली कोणी? शिवसेना प्रमुखांच्या विचारासी त्यांच्या पाठीत खंजीर खुपासला कोणी? होय उद्धवजी गद्दार तुम्ही आहात बेमान तुम्ही आहात. शिवसेना प्रमुखांच्या विचाराचे पाठीची खंजीर खुपासण्याचं काम हे तुम्ही केलंय. आणि म्हणून गद्दार आणि बेमान कोण असाल तर आपण आहात. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल की आपल्या वडिलांच्या आपल्या बापाच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेसशी जाऊन मुख्यमंत्री होणारा हा नालायक पहिला मुख्यमंत्री होता हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लिहिल्याशिवाय राहणार नाही माझा विश्वास आहे. होय बांधवांना माझा विश्वास आहे. थोडीशी जनाची नाही मनाची आपल्याला हवी थोडीशी हवी. आणि कुणाला पण गद्दार बोलताय कसले खोके हो म्हणतायत ना सौ चिवा खाके बिल्ली हात चली तशी आपली अवस्था आहे. खोके आतापर्यंत कुणी खाल्ले याचं आत्मविपक्षण तुम्ही केलं पाहिजे ना. इतरांना कशाला बदनाम करताय? आणि म्हणून शिंदे साहेब आम्ही आपल्यासोबत आहोत. आम्ही सगळेजण आपल्यासोबत आहोत. तुम्हाला चिंता करण्याचं कारण नाही. आणि पुन्हा या महाराष्ट्रावरती महाराष्ट्र विधानसभेवर
हा शिवसेनेचा भगवा झेंडा, आई तुळजा भवानीचा भगवा झेंडा, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा, अरे मावळ्यांचा भगवा झेंडा, शिवसेने शिवसैनिकांचा भगवा झेंडा डौलानं फडकल्याशिवाय आम्ही घाणार नाही. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.